आर यू हाउ डू यू डू है बका सने आमी पफले का मंदिरा ते अस्त ना का मंदिर स्वर्गवासी रिटर्न तस नाही बर का मुंबई रिटर्न मुंबई फिरून आले हे आमच्या फाळवणीचं स्टँड आहे बघा वाचा वाचा लिहिते का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बाळवणी तालुका करमाळ जिल्हा सोलापूर तर मी आता का नाही मुंबई फिरून आली कसं आहे जाताना तर कशी गेली होती फॅन्टॅस्टिक येताना बघा काय फॅशनच करून आली गळ्यात एक जुळी पाठीवर एक जुळी ओ माय गॉड आता मला सुशिक्षित बोलायला लागल ना आता मी मुंबईवर आली म्हणल्यावर ओ माय गॉड पोरग बघा मेरे कैसा भाग रहा है उधर अभी कैसा मालूम है क्या अभी मैं इतनी खुश हूँ फंटास्टिक हूँ पर अभी मैं घर गई ना मेरा सारा मूड खराब हो जाएगा अभी जितनी भी खुशी है ना वो सब निकलती है घर जाने के बाद उनको क्या पता मैं मुंबई गई थी पर मैं बीमार भी पड़ गई थी इसलिए मैं 2 दिवस हिड़ू भी नहीं डाली जनू का जोगवा मागा गेल तुम्ही असा माझा अवतार झाला आहे बघा परस त्याचं काय लावलं नाही म्हणा चेन फिन सण्याला तर करमतच नव्हतं सण्याचं तर चल घरी आता काय त्याच्या बापाला काय इथं लॉटरी फिटरी लागली होय यायला माणसं तर सारे माझं तोंड बघायला लागली गोरी फिरी झाली का काय नाही तर मी सफरचंद खाल्ला नव्हता बरं का राती मुंबईला गेल्यापासून एक दिवस सफरचंद खाल्ला ना लयच माणसं बघायला लागली बायाला हा तुम्हाला माणसं दाखवते हे सगळं मला बघत होती म्हणून मी कॅमेरा ऑफ केला होता पण त्यांना सांगितलं आम्हाला पण दिसू द्या म्हणून म्हणलं काढा असताना आईला सगळे माझ्याकडेच बघायला लागलेत काय एलियन उतरल्यावर वाटायला लागले वाटत असेल एलियन उतरलं काय करू असं आहो मी भाव नटलेच आहे ओ माय गॉड मावशी आहो सारे माणसं मलाच बघायला लागले ते काय बरं काय बरं बघायला लागले ते तू आली फिरून मुंबईवर ना म्हणून तुम्हाला कसं कळलं मी मुंबईला गेलती मग आम्हाला कळतंय लगेच कसं काय बरं सांगितल्यावर तुझ्या मिस्टरने तरीच म्हणलं एवढं कट्टा 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 कसा रे सारे भावडी चालू झाले कट माझं काय स्वागत फिगत आहे का काय स्वागत करायला पाहिजे होतं खरं म्हणलं तर आणि तुम्ही काय कागद घेऊन काय आता दुकानातून चालली मी घरी मला का माझ्यावर ना उतरून फितरून टाकता येतील तर लेकर आजारी पडलं होतं का ग अहो तिकडलं पाणीच पचलं नाही वाटतं मला बिसलरीचं काय काय ते काय वातावरण चेंज झालं सगळं लेकरांना दिलं की उचलून आता घरी नवऱ्यानं काय दिवा लावलाय कोणाच ठेवा अजून नाही कामाला गेला असतं पण चावी काय घरी नसत त्यांना माहित नव्हतं ना मी येणार आहे म्हणून त्यांना पार गाडीत बसल्या कळलं तर ते कामाला चाललं होत असंच आहे बया काय सांगू घरातनं बाहेर निघले की सगळे जण मला लय एवढं टाका टाका बघतात आता बघा पुढं बी आहे ते पण मी कोणाकडे बघतच नाही माझं मी गपचूपच असते मी ना कुणाच्या नादाला लागत काय करावं बघून ते बघून देवानं डोळं दिला तर बघायला म्हणून बघते ते सगळे आणि बघितलं तर बघितलं मला काय शिंग फिंग येतो तेव्हा शिपूट आहे का तेव्हा नाही मी पण माणसच आहे अहो मी पण माणसच आहे फरक एवढा आहे की का नाही ह्या वेळेस जरा चालत आली मी जाताना गाडीवर गेलती येताना म्हणजे मी चालत कधीतरीच येते टिंबरुणीत कारभार येतं तुम्हाला नेहायला गाडीवर हां त्यातमध्ये असा अवतार असेल माझा आहे का नाही जणू काय जोगवा मागा गेली जाता चला मग घरी दाखवते कारभारीनं काय राडा केलाय म्हणजे राडा काय केला नसेल बरं का कारण मी नसलं कारभारी घर ठेवतात चांगलं मी असल्यावरच असतं रादळेवाने कारण ते असतं माझ्या भरोशावर ते मागचा कॅमेरा मी मागाशी पुसला नव्हता ना आणि ऊन चमकत असल्यामुळं जरा अंधक अंधक दिसतं बघितलं ना आमच्या इथली माणसं मला वटावटाच बघतं ते काय काय जणांना चांगलं वाटतं मी व्हिडिओ करते म्हणून पण आमच्या इकडे पाऊस पडलेला वाटतं आयला मी नसलं पाऊस आणि हिन तीन पडतो का काय हे तर
नाही नाही अय्यो माझ्या झाडाला कसली गुलाबाची फुलं आले ती ग माय हो का सन्या हो का सन्या देवा आता आम्हाला अयो आता आम्हाला का नाही आता आम्हाला का नाही कर हा बका काळीचा तर मला वाटायला मुखाच घ्याव आली की गळ्यातच गाप काळे करणत नव्हतं वय ग तुला लागले सण्याचा बुट खाय गप मारू नको तिला तुम्हाला दाखवते गुलाबाची फुलं गप ना काळे पाऊस पडला होता वाटतं ओ माय गॉड मेरे गुलाब के फूल देखो कितने फूल गए हैं अभी मेरे तांबटे किसने तोड़े क्या मालूम मेरे नवरे ने तोड़े होंगे ओ माय गॉड मेरी गुलाब की कली लाल लाल वाली हो का सगळं झोडपलंय पावसानं चला तुम्हाला दाखवते कार बरे नाही तर कशाला कुंपण केलं हा आंबा पण चांगला फुटलाय म्हणून कारभारे कुंपण केलं त्याला चिकू पण चांगला फुटलाय पहिला 8 दिवसामध्ये एवढा बदल होतोय मी नसल्यावर घरी आयला पेरूला मी पेरू दिसलं का चला जाऊ दे आता चाय बी काय माझ्यापाशी नाही कारभार येऊस तर आता बाहेर देते अंग टाकून गप ना काळे ए ग गोड बोललं तर लागले वय ग हे करायला पर अंगावरच बसायला बस बोकांडे जा तिकडे पळ आंघोळ नाही केली मी सकाळी तर चला अभीच मी आके बैठी तो देखो मेरे हस्बंड भी आ गए हमारे मेरे पीछे पीछे थे क्या तुम तेरे पीछे पीछे ओ माय गॉड तुमको तो नींद भी नहीं आई होगी हमारे बिगर खाना तो खाया भी नहीं हो गया कितने दुबले पतले हो गए मेरे हंड्स क्या बोलते हैं हस्बैंड जी तू जाते मुझे छोड़ के बार बार अभी नहीं जाएगी अभी नहीं जाएगी अभी मैं यही रहेगी तुम्हारे गुण नहीं ना अच्छे तेरे गुण नहीं अच्छे तेरे बच्चे भी तसलेच और तुम भी तसलेच जिधर जाएंगे उधर राड़ा करेंगे खुद भी इंजॉय नहीं करते दूसरों को भी करने नहीं देते अभी तुम जाओ इस बार तुम्हारे बहन ने तुमको मेरे पास निरोप भेजा है तुम्हारे बहन के नवरे का वो वर्ष श्राद्ध है ना अभी जाओ तुम मैं नहीं आएगी मैं यहीच रहेगी अभी मैं 1 महीने की गोळ्या लाई है दवाखाने से तो मैं बहुत खुश हूँ मेरे नवरे ने देखो घर भी कितना स्वच्छ ठेवा है देखो फर्शी वर्शी पूछ के देखो अभी घर में बल नहीं होगा देखो किचन भी कितना स्वच्छ स्वच्छ और स्वस्थ है देखो अभी मैं इधर सब राड़ा करेगी अभी अभी मैं पहले आंघोल करती है मैंने सुबह आंघोल करके आई हूँ फिर भी अभी मेरे को ऐसा लग रहा है कि मैं आंघोल करूँ बहुत बड़ा प्रवास हो गया मेरा तो चलो बाय नॉन डिस्टर्ब मी ना मैं तुमको करूँगी ना तुम मुझे करो और बाद में जितने भी कमेंट्स आए ना उनको इतने अच्छे अच्छे लड्डू खिलाएगी ना मैं याद रखेंगे वो मैं क्या क्या हूँ ना वो दिखाई देगी अभी मैं मेरा असली रूप दिखाएगी बस इज्जत से नहीं रहने का इज्जत कमाएगी तो गिर जाओगे बेइज्जत हो जाओगे तो और ऊपर चले जाओगे तो बाय